किंवा सतत वापरामुळे डोळ्यावर होणारे दुष्परिणाम बघणार आहोत. आता कॉम्प्युटर म्हणजे यात डेस्कटॉप, लॅपटॉप, आयपॅड, टीव्ही, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक पुस्तके या सगळ्याचा समावेश होतो. हा एक बदलत्या जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे आणि कोविडनंतर तर वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन स्कूल क्लासेस यामुळे याच्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कॉम्प्युटरचा अति किंवा सतत वापर करणाऱ्या लोकांना डोळ्याची जळजळ जाणवते, डोळे लाल होतात, डोळ्यांना कोरडेपणा वाटतो किंवा टोचल्यासारखे वाटते, डोळ्यांवर ताण येतो, असे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. आपल्या डोळ्यांच्या पापण्या एका मिनिटात साधारणतः 15 ते 20 वेळा वर खाली होतात, परंतु जेव्हा आपण एखाद्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे बघतो तेव्हा हे प्रमाण कमी होते आणि डोळ्याच्या पृष्ठभागावर अश्रू पसरण्यास अडथळा निर्माण होतो, त्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा जाणवतो. तसंच इलेक्ट्रॉनिक स्क्रीनमधून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किंवा अतिनील किरणांमुळे डोळ्याच्या आतील भागास इजा पोहोचू शकते. शिवाय या अल्ट्राव्हायोलेट लाईटमुळे आपल्या शरीरातील मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकाच्या कार्यपद्धतीवरती बाधा निर्माण होते, त्याच्यामुळे निद्रानाश किंवा इतर झोपेच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे सर्व व्यक्तींनी झोपण्याच्या अर्धा तास आधी टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाईल बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हा कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण लुब्रिकेटिंग आयड्रॉप्स वापरू शकतो, पण त्याबरोबरच हा त्रास कमी व्हावा किंवा होऊ नये म्हणून काय करता येईल ते आपण बघू. सर्व व्यक्तींनी आपले डोळे नियमितपणे तपासून योग्य नंबरचा चष्मा वापरावा. तसंच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरताना योग्य अंतर वापरावे ठेवावे. मी साधारणतः टी व्ही बघताना 10 फूट अंतर योग्य आहे, तर डेस्कटॉपसाठी 2 फूट अंतर योग्य आहे आणि मोबाईलसाठी 1 फूट अंतराचं वापर योग्य ठरतो. ऑफिसमध्ये काम करताना बसायला योग्य पद्धतीची खुर्ची वापरावी आणि कॉम्प्युटरसाठी अँटी ग्लेअर स्क्रीन वापरावा. तसेच कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा कॉन्ट्रास्ट, ब्राईटनेस आणि अक्षर आकार म्हणजे फॉन्ट साईज हे योग्य पद्धतीने ॲडजस्ट करावे, ज्यामुळे प्रतिमा स्पष्ट दिसेल आणि डोळ्यांवरती अतिरिक्त ताण येणार नाही. लहान मुलांना अवास्तव प्रमाणात टीव्ही किंवा मोबाईल अजिबात बघू देऊ नये. अमेरिकन पीडियाट्रिक असोसिएशनच्या सूचनेनुसार 2 वर्षे वयापर्यंतच्या मुलांनी टीव्ही, मोबाईल किंवा कॉम्प्युटर अजिबात बघू नये, तर 2 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना 1 तासाचा स्क्रीन टाइम अलाउड आहे, तर 5 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांना 1.5 ते 2 तासाच्या स्क्रीन टाइमची परवानगी आहे. परंतु सध्या तर सगळ्या मुलांमध्ये हे प्रमाण खूप वाढलेले आहे, तर पालकांनी अशी काळजी घ्यावी की त्याच्या योगे त्यांचा स्क्रीन टाइम कमीत कमी राहील आणि मुलांची या दुष्परिणामापासून सुटका होईल. त्याशिवाय मी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा नियम सांगणार आहे, 20-20-20 रूल, म्हणजे कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने दर 20 मिनिटांनंतर 20 फूट अंतरावरील वस्तूकडे 20 सेकंद पाहावे, त्यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होतो. तर या सगळ्या सूचनांचे आपण पालन केल्यास कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून आपली नक्की सुटका होईल. धन्यवाद.